हेलो फ्रेंड्स, आई एम आकाश। वेलकम बैक अवर एजुकेशनल चैनल। आज आपण राज्यशास्त्र या विषयातील महत्त्वाचे जे दोन टॉपिक्स आहे, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व, हे कव्हर करणार आहे। तर बघा, सुरुवातीला काय होत होतं की आपण कंबाईन ग्रुप बी एक्झाम बद्दल जर बोलायचं झालं तर सुरुवातीला एक्झाम मध्ये मूलभूत हक्क, तर एखादा प्रश्न मूलभूत हक्कावरच पूर्ण माहिती येत होती अबकड स्ट्रक्चर मध्ये। आणि मार्गदर्शक तत्वावर जर क्वेश्चन आला तर तो सुद्धा अबकड स्ट्रक्चर मध्ये आपल्याला विचारला जात होता। बट आता कसं झालेलं आहे, आता अ स्टेटमेंट मूलभूत हक्काबद्दल असते तर ब स्टेटमेंट हे मार्गदर्शक तत्वाबद्दल असते। तर त्या अनुषंगाने आपण हा जो फरक आहे हा समोर ठेवलेला आहे, म्हणजे जेणेकरून त्या लेवलचे क्वेश्चन जर आपल्या एक्झाम मध्ये आले तर ते इथे सॉल्व्ह होतील। चला तर मग स्टार्ट करूया। तर बघा, इथे मूलभूत हक्क दिलेले आहे, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व, तर याचा आपण जो फरक आहे तो इथे बघणार आहे। तर पहिला पॉइंट दिलेला आहे, मूलभूत हक्क आपण कुठून घेतलेला आहे, तर मूलभूत हक्क आपण USA कडून घेतलेला आहे। लक्षात घ्या, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहे। एक्झाम मध्ये अमेरिका किंवा मग USA सुद्धा विचारला जाऊ शकते। तर मार्गदर्शक तत्व हे आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहे। बट तुम्हाला जर विचारलं की आयर्लंड कोणत्या देशाकडून घेतलेले आहे, तर ते त्यांनी स्पेन या देशाकडून घेतलेले आहे, हे पण इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, जर तुम्हाला विचारलं की मूलभूत हक्क हे भाग किती मध्ये येतात, तर मूलभूत हक्क येतात भाग 3 मध्ये। लक्षात घ्या, भाग 3 मध्ये। आणि याच्याशी रिलेटेड जे आर्टिकल्स आहे, कलम आहे, ते 12 ते 35 दरम्यान आहे। आणि मार्गदर्शक तत्वे जर विचारले भाग 4 मधील, तर हे 36 ते 51 दरम्यान येतात। ओके, हे सुद्धा तुम्हाला येथे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरा पॉइंट बघा, न्याय प्रविष्ट, तर मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहे, तर मार्गदर्शक तत्व हे गैर न्याय प्रविष्ट आहे। आता न्याय प्रविष्ट म्हणजे काय, की मूलभूत हक्काच्या बाबतीत जर आपल्यावर काही गदा आली, लक्षात घ्या, आपल्या मूलभूत हक्कावर कोणी जर गदा आणली तर त्या विरुद्ध आपल्याला न्यायालयात दाद मागण्यासाठी जाता येते। मात्र मार्गदर्शक तत्वाच्या बाबतीत आपल्याला तसं करता येत नाही, म्हणून मार्गदर्शक तत्व हे गैर न्याय प्रविष्ट आहे। लक्षात घ्या, दोघांमधला फरक समजला तुम्हाला की मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहे, तर मार्गदर्शक तत्व हे गैर न्याय प्रविष्ट आहे। त्यानंतर बघा, नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे की मूलभूत हक्कातून व्यक्तिगत हित साध्य होते। ओके, हे प्रत्येक व्यक्तीशी रिलेटेड आहे, परंतु जेव्हा एखादं मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी केली जाते त्याच्यातून सामाजिक हित साधल्या जाते। ओके, म्हणूनच जेव्हा मार्गदर्शक तत्व एखादं राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करते तेव्हा ते कल्याणकारी राज्य निर्माण होत असते। ओके, तर हा सुद्धा प्रश्न विचारला एक्झाममध्ये की कल्याणकारी राज्य निर्माण करणे हे कशातून साध्य होते, तर ते मार्गदर्शक तत्वामधून साध्य होते। त्यानंतर बघा स्टुडंट, सरकारसाठी ही नकारात्मकता असते, जे मूलभूत हक्क आहे सरकारसाठी नकारात्मक बाब आहे, तर मार्गदर्शक तत्व हे सरकारसाठी सकारात्मक बाब आहे। ओके, लक्षात घ्यायचा आहे पॉइंट। त्यानंतर बघा, कायदेशीर बंधन, मूलभूत हक्काच्या बाबतीत घटनेनं कायदेशीर बंधन घालून दिलेलं आहे, म्हणजे आपले मूलभूत हक्क कोणीही घेऊ शकत नाही किंवा हिसकावून घेऊ शकत नाही। लक्षात घ्या, ठीक आहे, त्याच्यावर कायदेशीर बंधन आहे। आणि मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करताना याच्यावर राज्य सरकारवर नैतिक बंधन आणि राजकीय बंधन आहे, ते त्यांच्यानुसार याची अंमलबजावणी करू शकतात। त्यामुळेच मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की हे गैर न्याय प्रविष्ट आहे, म्हणजे एखाद्या राज्य सरकारनं ते यूज जरी केले नाही तरी आपल्याला त्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाता येत नाही। मात्र मूलभूत हक्कांवर कोणी जर आपल्या गदा आणली तर आपण थेट न्यायालयात जाऊ शकतो। तर तुम्हाला जर प्रश्न विचारला सुप्रीम कोर्ट मध्ये मूलभूत हक्काच्या विषयी आपल्याला जर दाद मागायची असली तर कलम 32 नुसार जाऊ शकतो, आणि हायकोर्ट मध्ये जायचं असलं तर कलम 226 नुसार आपण तिथे न्याय मागण्यासाठी जाऊ शकतो। आणि लास्ट पॉइंट इथे बघा, मूलभूत हक्कातून राजकीय लोकशाही सिद्ध होत असते। लक्षात घ्या, मूलभूत हक्कातून राजकीय लोकशाही सिद्ध होत असते, तर मार्गदर्शक तत्वातून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही साध्य होत असते। आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, सामाजिक आणि आर्थिक न्यायाला वितरणात्मक न्याय म्हटलं जाते, हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या, वितरणात्मक न्याय। जेव्हा आपण मार्गदर्शक तत्व ह्या डिटेल्समध्ये चॅप्टर शिकू तेव्हा हे सगळं क्लिअर होईलच। ओके, तर मी तुम्हाला एकदम स्पीडमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, टू द पॉईंट आपण हे कव्हर केलेलं आहे। आय होप की तुम्हाला आजचं हे लेक्चर आवडलेलं असेल। थँक्यू सो मच।